कल्पना चावला अंतराळात गरुड झेप घेणारी पहिली भारतीय मूळवंशाची महिला. त्यांनी आपल्या आयुष्यात दोनदा अंतराळात जाण्याचा करिश्मा करून दाखवला. पहिली मोहीम तर यशस्वी झाली, पण दुसऱ्या मोहिमेत असं काही घडलं की त्यामुळं स्पेस शटल आणि अंतराळ वीरांचा आगीच्या स्फोटातच मृत्यू झाला. भारताच्या इतिहासात नोंद झालेल्या कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कोलंबिया अंतराळ यानासोबत नेमकं काय घडलं हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय टीओडी फ्लॅशबॅक. लहानपणापासून कल्पना चावला हे नाव आपल्या कानावर पडत आलंय. शाळेत अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण असं जेव्हा आपल्याला विचारलं जायचं तेव्हा आपण अगदी सहजपणे कल्पना चावला यांचं नाव घ्यायचो. खरं तर 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या करनालमध्ये गेलं. 1976 साली करनाल टागोर स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीमधून वैमानिक इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. त्याच विषयात त्यांनी 1988 मध्ये PhD सुद्धा पूर्ण केली. पण याच कल्पना चावला यांचा प्रवास हरियाणा टू नासा नेमका कसा झाला याची गोष्टही तितकीच रंजक आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्लूइड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली. नासामध्ये काम केल्यानंतर ओव्हरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून त्या रुजू झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले. नासाने 1994 साली संभाव्य अंतराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉन्सन एरोनॉटिक सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं. या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं. नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना यांच्याकडे सोपवण्यात आली. शेवटी तो दिवस उजाडला 19 नोव्हेंबर 1997. त्या दिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली. एका महत्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमनं पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या. म्हणजे त्यांनी 1,47,000 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. आणि यानंतर सुरू झाला तो कल्पना चावला यांच्या दुर्दैवी अखेरच्या मिशनचा प्रवास. नासानं जेव्हा एक महत्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली. January 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते. 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानानं पृथ्वीकडे येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडे झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सूट घातला. यावेळी सर्व योग्यरित्या सुरू होतं. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8:40 कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते. 22 मिनिटात ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8:54 यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. अचानक यानाला मोठा झटका बसला आणि अंतराळवीरांना श्वास घेणं सुद्धा अवघड होऊन बसलं. कोलंबिया यान आगीच्या घेरात आलं आणि जळून खाक झालं. 9:16 काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं. त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं. नासाच्या इतिहासात हा काळा दिवस का उजाडला याचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला सगळ्यांना अंतराळवीरांकडूनच काहीतरी चूक झाली त्यामुळे ही दुर्घटना घडली असं वाटलं होतं. मात्र सत्य फार वेगळंच होतं. हा हादसा अंतराळवीरांमुळे नाही तर इन्सुलेशन फॉर्ममुळे झाला. आता हे नक्की काय असतं तर सांगते. तुम्हाला माहिती असेल की अंतराळात यान पोहोचवण्यासाठी वापर केला जातो तो रॉकेटचा आणि या रॉकेटला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात जाऊन आकाशात उडण्यासाठी गरज असते ती इंधनाची. या 2 प्रकारचे इंधन असतात, लिक्विड आणि हार्ड. या इंधनाचं तापमान जास्त असतं म्हणून त्याच्या संरक्षणासाठी यानाला आतून आणि बाहेरून इन्सुलेशन फर्मने कव्हर केलं जातं. तेव्हा बाहेरची उष्णता यानाच्या आतपर्यंत पोहोचत नाही.
जेव्हा हे स्पेस शटल म्हणजे अंतराळयान लॉन्च करण्यात आलं तेव्हा इन्सुलेशन फोमचा एक तुकडा तुटला आणि कार्बन पॅनलला जाऊन धडकला आणि त्यामुळं या यानाला 10 इंचाचं एक छोटंसं छिद्र पडलं. तेव्हा कोणी विचारही केला नसेल की ही एक छोटीशी गोष्ट एवढ्या मोठ्या अपघाताचं कारण बनेल. आणि अशा प्रकारे या एका चुकीमुळं कल्पना चावला यांच्यासह अनेक कल्पक अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू होईल. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी लोकांकडून लोकांसाठी. आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा.